नयनगर पोलीस ठाण्यातील फरार आरोपी तब्बल 1 महिन्यानंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. दिनांक 24 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यातील शौचालयास जाण्याच्या बहाण्याने आरोपी समीर अकबर शेख याने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला होता. या घटनेमुळे नयनगर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी 3 पथके तयार केली होती. अखेर 1 महिन्यानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 6 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. 17 जानेवारी रोजी नयनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये नाकोडा मंदिर नयनगर पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमधलं, तिथे मंदिरामध्ये चोरी झाली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. जवळपास 13,000 रुपयांची रक्कम चोरी झालेली होती. मालवणी येथे राहणारा समीर अकबर शेख हा आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाला होता, ज्याला आपण 25 जानेवारीला अटक केली होती. फरार आरोपी समीर अकबर शेख याला अटक करण्यात आलेली आहे. तो मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ठिकाणी येणार आहे अशी आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने ती माहिती आपण मालवणी पोलीस स्टेशनसोबत शेअर केली आणि एक जॉईंट ॲक्शन करून आपण त्याला अटक करण्यात आलेली आहे.